श्री गणेशाय नम निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी हे रे मना स्मरण नगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जयाची सुखधामा जय जयाची परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची द्या प्रति सकल सुखे अनुकूल अस्ति, विपुल संपत्ती आणि काही कमी कमती असेना, ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म समंद, उपाय केले नाना विधी परी न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिनी गेले शरीर सुकोनी, गोड न लागे पाणी नावळे भोग विलास सुखभोग कैचा त्यास निद्रानेची रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण तैसीच ब्राह्मण संत दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्णाला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसे कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणकापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी तरी, तरी ते तेथेच राहिले सेवा केली बहुवस ऐसले लोडले तीन मास एके रात्री तयास स्वप्न दृष्ट स्वप्नी दृष्टांत जाला अक्कलकोटी जावे वा तेथे करावी स्वामी सेवा यतीवज भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा हे जाणून हित गोष्ट गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरा नग तया नगरीच्या नरनारी करीत घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक कित्येक प्रांत स्नाने करोनी पूजाद्रव्य अर्पावया समर्थ समर्थचरणी जाती अति इति श्री स्वामीचरित्रसारामृत नाना प्राकृतक सदा परीशोत प्रेमळभक्त गोढा श्री स्वामी चरणापर्नमस्तु इती श्री स्वामी इतिस्वामी चरित्रसारामृत अष्टमुद्धाय गोढा श्रीरस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ